थोरला राजवाडा आणि अस्थि विहारात प्रेरणाभूमी ट्रस्ट आणि नागरिकांच्या वतीनं नूतन डॉक्टरांचा सन्मान करण्यात आलाय. सोलापुरातील बुधवार पेठेतील मिलिंदनगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार प्रेरणाभूमी ट्रस्ट आणि मिलिंदनगर बुधवारपेठ इथल्या रहिवाशी यांच्या संयुक्त विद्यमानं नूतन डॉक्टरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचं पूजन करून राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचं आणि सत्कारमूर्ती डॉक्टरांचं स्वागत पृथ्वीराज सरवदे यांनी केलं. या कार्यक्रमाची प्रास्ताविका आतिश बनसोडे यांनी केली. दरम्यान या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे समस्त महार वतनदार मंडळाचे अध्यक्ष देवीदास बाबरे, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते राहुल सरवदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कूलचे चेअरमन भागवत सरवदे, भीमदल संघटनेचे अध्यक्ष शशिकांत कांबळे, तसंच अस्थिविहार ट्रस्टचे विश्वस्त शशी तळमोहिते आदींच्या हस्ते सत्कार समारंभ पार पाडण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना डॉक्टरांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दरम्यान वैद्यकीय क्षेत्रातील PHC ही वैद्यकीय अधिकारी पदवी प्राप्त केल्याबद्दल डॉक्टर वृषभ कांबळे, डॉक्टर वर्षा कांबळे, डॉक्टर लता रणखांबे, डॉक्टर श्रद्धा सरवदे, डॉक्टर सुस्मिता वडावराव, डॉक्टर स्मितल सरवदे, डॉक्टर ऐश्वर्या सरवदे आदींचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिवम सोनकांबळे यांनी केलं तर आभार सुशील सरवदे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन कांबळे, श्रीनिवास सरवदे, अजित सरवदे, समाधान आबुटे, सुजित सरवदे, मंगेश खळसोडे, साक्षात बनसोडे, आदर्श दुपारगोडे आणि सदस्य तसंच पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.